मी अश्विनी चेतपाल. प्रबोधन दिशा न्यूज मध्ये आपले स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. नमस्कार. प्रबोधन दिशा न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. नव्या युगाची नवी दिशा देणारी प्रबोधन दिशा न्यूज. महाराष्ट्र ही साधू संतांची भूमी. अनेक साधू संत या ठिकाणी होऊन गेले. यातलेच एक साधू म्हणजे संत म्हणजे संत सावतामाळी. आज खरं पाहिलं तर सावतामाळी यांचा आजचा या ठिकाणचा जो काही सोहळा होतो आहे तो संजीवन समाधी सोहळा या ठिकाणी पार पडतो आहे. 739 वर्ष पूर्ण झाली आणि आजच्या युवा पिढीला संत सावतामाळी काय हे या ठिकाणी कळलं पाहिजे. नवी मुंबईतील ऐरोली हे नगर आहे. या नगरामध्ये संत सावतामाळी मंडळ हे गेल्या अनेक स्थापना झालेली होती आणि या 32 वर्षामध्ये विविध उपक्रम राबवले जात आहेत. याचबरोबर माळी समाजात ती काही युवा पिढी आहे त्यांनासुद्धा महत्त्व कळलं पाहिजे असं या मंडळाच्या माध्यमातून कार्यक्रम केले जातात. आज या ठिकाणी संजीवन समाधी सोहळा गेली 5 दिवस या ठिकाणी उपक्रम राबवला जातो आहे. या ठिकाणी मंडळाचे जे अध्यक्ष आहेत थोडात यांना आपण विचारणार आहोत की मंडळाच्या माध्यमातून ही जी संजीवन सोहळा कार्यक्रम जो आयोजित केला जातो या कार्यक्रमाला आपण कोणकोणते उपक्रम या ठिकाणी राबवले जात आहेत. सर नमस्कार, आपलं स्वागत आहे. काय सांगाल की या ठिकाणी जे संत सावतामाळी मंडळ जे आहे तुमचं गेली 32 वर्ष या ठिकाणी स्थापना झालेली आणि 32 वर्षामध्ये आज या ठिकाणी अध्यावत अशी इमारतसुद्धा झालेली आहे आणि या इमारतीच्या माध्यम म्हणजे हे जे काही सभागृह तुम्ही निर्माण केले याच्यातून सर्वसामान्य नागरिकांनासुद्धा या ठिकाणी सहकार्य होतं आहे. काय सांगाल या संदर्भात? श्री संत सावतामाळी मंडळ ऐरोली नगर ही सामाजिक संस्था आहे आणि या सामाजिक संस्थेची स्थापना 1992 साली झालेली आहे. जवळ 32 वर्षापासून ही संस्था या ठिकाणी कार्यरत आहे आणि वर्षभरामध्ये निरनिराळे सामाजिक उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. त्यामध्ये वधूवर मेळावे असतात दोन. संत सावता महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने दरवर्षी एक कार्यक्रम असतो. नंतर सर्व समाज बांधवांना एकत्र येण्यासाठी स्नेहसंमेलन कार्यक्रम असतो. त्याचप्रमाणे सर्व समाजासाठी या ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन केलं जातं. आरोग्य शिबिराचं आयोजन केलं जातं आणि मागील 2 वर्षापासून आम्ही या ठिकाणी नवी मुंबई ठाणे कल्याण त्याचप्रमाणे अंबरनाथ या सर्व ठिकाणावरचे जे सावतामाळी मंडळाचे जे सर्व मंडळं आहेत त्या सर्वांना एकत्रित करून समाजाची सामाजिक आर्थिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक उन्नती होण्यासाठी निरनिराळे उपक्रम या ठिकाणी वर्षभर राबवले जातात. त्यातलाच आज एक उपक्रम म्हणजे आज श्री संत सावता महाराजांची 729 संजीवन समाधी सोहळ्याच्या निमित्ताने आजचा हा कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलेला आहे. हा कार्यक्रम गेले 5 दिवस या ठिकाणी संत सावतामाळी मंडळ राबवत आहे. गेले 4 दिवसापासून या ठिकाणी दररोज दुपारी 2 ते 6 या दरम्यान संत सावता महाराजांच्या अभंगांचं संगीतरूपी निरूपण हरिभक्त पारायण तुकाराम महाराज शेळके यांनी अतिशय उत्तम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर दररोज 6 ते 8 या वेळामध्ये हरिपाठ या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि जवळजवळ ऐरोली परिसर जवळ 100 ते 150 भाविक दररोज या ठिकाणी या उपक्रमाला हजेरी लावतात आणि संपूर्ण वातावरण अतिशय भक्तिमय झालेलं आहे असं आपल्याला दिसून येतं. आजचा संत सावता महाराजांच्या संजीवन सोहळ्याचा मुख्य दिवस आणि या मुख्य दिवशी आम्ही या ठिकाणी सकाळी 7 ते 10 या वेळेमध्ये संत सावता महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक ठेवलेला आहे. या अभिषेकालाही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित झालेले आहेत. त्यानंतर दुपारी 3 ते 6 या वेळेमध्ये ऐरोली मधील महिला भजन मंडळाचं भजन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. त्यानंतर 5 ते 6 या वेळेमध्ये हरिपाठाचं आयोजन केलेलं आहे आणि नंतर 6 ते 8 या वेळेमध्ये श्री श्री 1008 महामंडलेश्वर हरिभक्त पारायण अंबादास महाराज बुरुडे यांचं हरिकीर्तन होणार आहे. ते अहमदनगरचे असून त्यांचं या वेळामध्ये आम्ही हरिकीर्तन ठेवलेलं आहे आणि नंतर 8 ते 9 या वेळामध्ये समाज चे जी मुलं आहेत चांगले शिक्षण घेतलेली आहेत वेगवेगळ्या प्रावीण्य मिळवलेलं त्यांना गुणवंत विद्यार्थ्यांचा आम्ही या ठिकाणी सत्कार करणार आहोत. त्याचप्रमाणे सर्व समाज बांधवांच्या उपयोगी पडावं सर्व समाजासाठी आपण काहीतरी करावं या उद्देशाने यावर्षी आम्ही ऐरोली परिसरातील जवळजवळ 30 ते 32 गरीब मुलांची लिस्ट काढलेली आहे आणि त्या सर्व गरीब मुलांना आम्ही या ठिकाणी वयांचं वाटप करणार आहोत. त्याचप्रमाणे ऐरोली विभागातील सर्व शाळा ज्या आहेत त्या सर्व शाळांमधून इंग्लिश मीडियम असू किंवा मराठी मीडियम असू सर्व शाळांमधून 1 नंबर उत्तीर्ण झालेल्या पहिल्या 2 क्रमांकांना आम्ही या ठिकाणी त्यांचं गुणगौरवसुद्धा करतो. अशा प्रकारचं नियोजन आम्ही या ठिकाणी आखलेलं आहे आणि दरवर्षी सलामतप्रमाणे कार्यक्रम संपूर्ण झाल्यानंतर सर्वांना महाप्रसाद या ठिकाणी आयोजित करतो. उद्देश हाच आहे की सर्व समाज बांधव या ठिकाणी एकत्र आले पाहिजे.
एकत्र आले पाहिजेत आणि समाजाच्या उन्नतीसाठी काहीतरी करायला पाहिजे. आपण आपल्या समाजाची उन्नती केली पाहिजे, त्याचबरोबर इतर समाजाची सुद्धा उन्नती करण्यासाठी आपण सहभाग लावला पाहिजे. आणि यातमध्ये माझी तरुण वर्गाला कळकळीची विनंती आहे की आपण कुठेतरी समाजासाठी कार्यरत होण्यासाठी इथं एकत्र येणं गरजेचं आहे. मी संत सावतामाळी मंडळाच्या सर्व सभासदांना, त्यांच्या मुलांना आवाहन करतो की आपल्या मुलांना, पाल्यांना आपली जी संतांची शिकवणूक आहे, संत सावतामाळ्यांची शिकवणूक सर्वांना माहीतच आहे, जिथे राबती हात तेथे हरी, म्हणजे त्यांनी संपूर्ण आयुष्यभर कधी ते पंढरपूरला गेले नाही, परंतु आपली शेती करता करता कर्म म्हणजेच पंढरीनाथ किंवा भगवंत याचं नामस्मरण त्यांनी आयुष्यभर केलेलं आहे. आणि याचं कुठेतरी आपल्याला जाण असली पाहिजे, एवढं मी या ठिकाणी सर्वांना सांगू शकतो, सांगू इच्छितो. धन्यवाद. न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल